जय भीम जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, आपण पाहत आहात भाऊजनताई लाईव्ह चॅनल। पिंपरी चिंचवडमध्ये बौद्ध नगर या ठिकाणी दुःखद घटना घडलेली आहे। बहुजन समाज पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत भागवत सोनवणे यांचे वडील यांचं दुःखद निधन झालेलं आहे। कालवंश भागवत श्रीपती सोनवणे वयाच्या 65 वर्षी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 3 मुलं आणि मुलगी असा परिवार असताना आज त्यांच्या बहिणी, मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नातलग आजच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। हा अंत्यविधीचा कार्यक्रम बौद्ध धर्मानुसार या ठिकाणी पार पडलेला आहे। या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले होते। या कार्यक्रमामध्ये बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। अनेक नेतेसुद्धा आजच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमामध्ये शेवटी तीनही त्यांचे मुलं या ठिकाणी शेवटचा आग्नेय देताना आपण पाहत आहात। बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून शेवटचा जो अंत्यविधीचा जो कार्यक्रम आहे तो आपण लाईव्ह दृश्यानुसार या ठिकाणी शेवटचा आग्नेय देताना पाहिलेला आहे। आणि शेवटचा आग्नेय आपण दिल्यानंतर त्यांचं जे अंत्यदर्शन आहे, शेवटचं सर्व नातलगांनी मित्रपरिवारांनी घेतलेलं आहे। आणि शेवटची त्यांचा जो कार्यक्रम आहे तो सोमवारी सकाळी 11:30 वाजता सिंधी नवजवान धर्मशाळा या ठिकाणी त्यांचा पुण्यानुमोदन दिवसाचा आणि शोकसभेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्याला उपस्थित राहायचं आहे। माननीय चंद्रकांत सोनवणे हे बहुजन समाज पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष, अतिशय हुशार आणि तरुण युवक। आज त्यांच्या वडील गेल्याने निश्चित त्यांना दुःख झालेलं आहे। आणि संसाराची जी कमान आहे, वडील कमी वयामध्ये त्यांनी सांभाळलेली होती, आज त्यांच्या वडिलांच्या जाण्याने निश्चितपणे हे दुःख झालेलं आहे। आणि ते दुःख हे विसरता येणार नाही। शेवटची त्यांना या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने आणि बहुजन हिताई लावी चॅनल तसंच तिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने त्यांना काळेवाडी, देवरोड आणि थेरगाव पिंपरी या केंद्राच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत। चंद्रकांत सोनवणे हे राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण हे लाईव्ह जे दृश्य आहे ते शेवटचा त्यांना आग्नेय दिलेला आहे। आणि शेवटचा दमपलन गातेने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आपण पाहत आहात बहुजनता लाईव्ह चॅनल। आपण लाईक, कमेंट, शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।